श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल मराठी पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत नव्या पिढीतील संसारात रमलेल्या एका मैत्रिणीशी वाचनाची बालपणापासूनची आवड पुढे तिला जपता आली का वाचनासाठी तिला पुरेसा वेळ मिळतो का साहित्याशी असणारं आपलं जुनं नातं टिकवण्यासाठी ती सध्या काय करते यावर तिच्याशी आपण गप्पा मारूया तिचं नाव आहे पूर्वा पूर्वा नमस्कार माझं नाव पूर्वा गोरे सर आज आपण इतका छान विषय निवडला आहे की त्याच्यावरती आपल्याला अगदी मनसोक्त गप्पा मारता येतील अर्थातच पूर्वा सर्वात आधी वाचनाचं जे नातं त्यावर तू थोडस लहानपणापासनं आमच्या घरात पण वाचन संस्कृती खूप छान आहे असं मी म्हणेन कारण आई बाबा अगदी पहिल्यापासून आम्हाला छोटी चित्रांची पुस्तकं मग त्याच्यानंतर चांदोबा सिंड्रेला चंपक इथपासनं सगळी पुस्तकं अगदी रेग्युलरली वाचायला आणून द्यायची मग ते वाचता वाचता हळूहळू आपोआपच आवड निर्माण झाली आणि थोड्या थोड्या वेगळ्या विषयाच्या गोष्टी वाचायला लागलो मग शाळेत असताना दहावीमध्ये शाळेतल्या काही शिक्षिकांनी हिटलर स्टॅलिन अशा वेगवेगळ्या नेतृत्वाच्या लोकांची अनेक पुस्तकं आम्हाला वाचायला शिकवली त्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे काय नाही ह्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे हे शिकवलं आणि असं करत जाता जाता वाचण्यासारखं आपल्याला खूप काय कह काय आहे ह्याचं कुठेतरी एक भान मला वाटतं असं निर्माण झालं आणि त्यातून आणखीनच माझी आवड वाढत गेली मग ग्रॅज्युएशन होईस तोपर्यंत तेव्हा वेळही मिळत होता अर्थात कॉमर्स ग्रॅज्युएशन असल्यामुळे कॉलेज क्लास झाला की नंतर मग पूर्ण वेळ वाचनाला द्यायचा असंही खूपदा होत होत वाचनालय वगैरे तुझं होत हो मग तेव्हा जवळच असलेल्या आनंद लायब्ररी होती विश्वास लायब्ररी होती अशा भरपूर लायब्ररीज लावल्या होत्या की जिथून वेगवेगळी पुस्तकं कोणाकोणाकडून माहिती होतील कळतील आणि वाचता येतील त्यामुळे असे भरपूर उपक्रमही करून झाले अच्छा मग पुढे वाचन टिकलं किंवा किती पुस्तक तुला वाचता आले किंवा कसं पुढे सर ऍक्च्युली आपण म्हणतो तसं की जगरहाटणी पुढे आपलं काही चालत नाही तसं शिक्षण झालं मग लग्न झालं मग मुलगा झाला आणि त्या सगळ्यामध्ये टिपिकल संसार सुरू झाला त्याच्यामुळे खरंच तेवढं वाचता आलं नाहीच पण मागच्या काही एक दोन वर्षामध्ये तर वाचन पूर्ण संपलं होतं वाचन संपलं म्हणजे त्याची पडसद तुझ्या मनात कशी उमटली त्याच्यामुळं वाचन आपलं कमी झालंय ही बोस मनात कायम असायची किंवा आणखी काय फिलिंग हो म्हणजे टिपिकल घरातली कामं करायला लागत होती किंवा मुलाकडे लक्ष द्यायला लागत होतं सण समारंभ बाकी सगळ्या गोष्टी चालू होत्या पण असं कुठेतरी मी छान निवांत ता एक तासभर बसलीये माझं माझं आवडीचं पुस्तक हातात घेतलंय आणि ते वाचतीये किंवा एखादी गोष्ट सलग वाचतीये असं झालंच नाही म्हणून घरी जरी पुस्तक समोर दिसत होती तरी सुद्धा कधीही हातात पुस्तक घेऊन मी निवांत बसलीये अशी वेळच आली नाही थोडक्यात पुस्तक घरात असताना सुद्धा वाचायला मात्र मिळालं नाही मिळालं नाही खरंच तसं झालं काही वेगळं करत नव्हतं रोजची रोजचीच कामं चालली होती पण कसा वेळ जात होता ते कळत नव्हतं आणि एकही एक पुस्तक वाचलं जात नव्हतं कुठेतरी डोक्यात हे विचार चालू होते की अरे आपण काय करतोय आपल्याच्या एक सुद्धा पुस्तक वाचलं जात नाही घरात आणलेलं आणि असं करत असताना ते राहूनच गेलं अच्छा मग परवा बोलताना म्हणाली होती की आता आय एम कमिंग बॅक टू ट्रॅक म्हणजे नेमकं काय झालं माझं दैव बलवत्तर असेल किंवा सोशल मीडियाचा सध्याचा वापर बघताना त्यात मला छोटीशी एक सांता क्लॉस कशी आपल्याला गिफ्ट आणतो तसं काहीतरी समोर अचानक आलं असं म्हणाल तुम्ही पण असं करता करता शोधताना परवा प्ले स्टोअर वरती एक ऍप सापडलं स्टोरी टेल नावाचं मी सहज कुतुहलानी बघत गेले की काय नक्की स्टोरी टेल म्हणजे मला आधी वाटलं की मुलांसाठी काहीतरी छोट्या गोष्टी वगैरे अशा काही आहेत का काय म्हणून मी ते आणखीन डाउनलोड केलं नीट वाचलं तेव्हा अक्षरशः मला असं काहीतरी खूप मोठं मला स्वतःला मिळालं आहे असंच वाटलं आणि मी इतके खुश झाले याचं कारण सांगते स्टोरी टेलन ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केलं आणि बघितलं सहज तर त्याच्यामध्ये सगळ्या वाचनाचा मोठा खजिना होता तर तो कसा काय ते सांगते मृत्युंजय आहे छावा किंवा याच्यासारखे क्लासिक्स म्हणा किंवा दुनियादारी बरसात चांदण्यांची यांच्यासारख्या अशा अप्रतिम सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्या हे मला तिथे पाहिल्यावर दिसलं मग कुठेतरी मनात असं वाटलं की अरे हे नक्की काय बरं अजून जरा थोडंसं बघूया असं म्हणून मी खाली स्क्रोल डाऊन करत करत बघत गेले तर अक्षरशः तिथे आपल्या सगळ्यांचे आवडते पुलं वपू दमा मिराजदार यांची कथाकथन म्हणा यांच्या गोष्टी म्हणा या त्यांच्याच आवाजात असलेल्या पण मी पाहिल्या मग तर कुतूहल आणखीनच जागृत झालं की अरे हे नक्कीच काहीतरी भन्नाट कल्पना आहे असं म्हणून परत खाली स्क्रोल डाऊन करत आणखीन बघायला लागले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत त्यांनी मग त्याच्यामध्ये चरित्र आहेत आत्मचरित्र आहेत नुसती मराठीतली नाही हा मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या लँग्वेजेसमध्ये त्याच्यानंतर मुलांसाठीच्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणाल की क्राईम आहे का तर हो क्राईम आहे थ्रिलर्स आहेत हिस्ट्री पासून सायन्स फिक्शन पर्यंतच्या गोष्टी आहेत काय म्हणू नका सगळं त्याच्यावर मला सापडलं आणि अक्षरशः मला आनंदाचा एक समोर मोठी गाठोडा आणून ठेवलं असं वाटलं अच्छा म्हणजे तू आता ऑडिओ बुक्स कडे वळलीस थोडक्यात हा कारण स्टोरी टेल म्हणजे ऑडिओ बुक्स बरोबर ऍप आहे बरोबर बरोबर आणि सर मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे की अक्षरशः पूर्वी आकाशवाणी जसं लोक ऐकायचे ना तोच फील मला आला की मी घरात कामं करतेय पण मी सुंदर मृत्युंजयमधला एखादा चॅप्टर आहे आणि तो मी ऐकत बसलीये म्हणजे हे माझ्यासाठी अक्षरशः सुवर्णयोगच होता असं म्हणता येईल इतकं छान मला त्या स्टोरीटेल ॲपचा उपयोग झाला अच्छा आणि आता काय वाटतं तुला पूर्वी सारखी जी फिलिंग तुझ्या शिल्लक आहे का हो म्हणजे जेव्हापासून मला हे सापडलंय नादर मी पुस्तक वाचू शकत नाही याची कुठलीही खंत मला आता वाटत नाही कारण अगदी मुलगा माझा झोपला तरी सुद्धा मी मस्तपैकी मोबाईल वरती या ऍप वरती वेगवेगळ्या गोष्टी ऐकते त्याला सुद्धा गोष्टी ऐकवल्या तो सुद्धा खुश झाला म्हणजे लहान मुलांचाही त्यातनं फायदा आहे शिवाय माझ्यासारख्या गृहिणींना तर तो अगदी सखासोबतीच आहे असं म्हणता येईल मला वाटतं आणि असं करता करता त्यात खरंच खूप खजिना सापडला मला अच्छा आणि अजून एक मला सांग की ऑडिओ बुक्स म्हणजे ऐकण्यातला जो आनंद आहे त्याचे काय फायदे तुला असे जाणवत मी अगदी सहज सांगू शकते म्हणजे एकतर आपला मुख्य सगळ्यात मोठा वेळ वाचतो म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नसते मी आज कामं करते किंवा कुठे येता जाता पण सुद्धा मला ते ऐकता येतं आणि शिवाय ऐकताना काय की कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं आपल्यालाच लक्षात येतं की अरे आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी एक व्यवस्थित लक्ष देऊन काहीतरी करू शकतोय जी फिलिंग मला होती की आपण स्वतःसाठी काय करतो स्वतःसाठी किती वेळ देतो हे करताना आज मला स्टोरी टेलमुळे काय झालं तर मी थोडीशी शांत झाले म्हणा किंवा मी शांतपणे एका गोष्टीकडे लक्ष द्यायला लागले तर असे आणि अने, अनेक फायदे आहेत नक्कीच आहेत अशा प्रकारच्या संकल्पनेचा कुणा कुणाला फायदा होऊ शकतो असं तुला वाटतं <laughs> खरं सांगायचं तर सर ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर आज माझा चार वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा यातनं गोष्टी ऐकतो आणि माझ्या सत्तर वर्षाच्या सासूबाई आहेत त्यासुद्धा यातनं कादंबऱ्या वाचतात यात धार्मिक आहे सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे तसं म्हणायला गेलं ना तर अगदी सगळ्या वयोगटातल्या लोकांना याचा फायदा होईल असंच मला वाटतं याच्यातून मग तुझ्या मैत्रिणींना वगैरे माहिती मग मा आता हल्ली मी काय केलं आहे का की काहीतरी वेगळं द्यायचं म्हणजे ते व्हॉट्सअप फेसबुक या तर गोष्टी चालूच असतात आणि त्याच्यावरनं काय जोक्स पाठवणे काहीतरी हे पाठवणे ह्याच्यापेक्षा आता मी तर एक संकल्प साथी घेतलाय की जेवढे जेवढे माझे ग्रुप्स आहेत जेवढ्या जेवढ्या माझ्या मा मैत्रिणी आहेत माझे जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सगळ्यांना मी स्टोरी टेलचं ॲप आहे त्याची लिंक फॉरवर्ड केली आहे आणि अक्षरशः कुठेतरी काहीतरी मला स्वतःहून वाटलं म्हणून चार ओळी खाली लिहून पण टाकल्या आहेत की स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी हे ॲप डाउनलोड कराच करा आणि असं म्हणून मी ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्याच माझ्या मैत्रिणींना ही एक चांगली भेट दिली असं मला वाटतंय आता अर्थातच ही खरोखर उत्तम भेट आहे पूर्वा धन्यवाद तू इथं आलीस मन मोकळे आपल्या गप्पा झाल्या आणि खरोखर नवीन पिढीतील ज्यांना पूर्वीसारखा वाचनाला वेळ देता येत नाही त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन पर्वणी यातनं सापडली आहे असंच आजच्या गोष्टींचं सा हाशील असावं हो आणि मला अजून एक सजेस्ट करायला आवडेल की आता ज्या ज्या लोकांना हे कळलं आहे की हे ॲप आहे किंवा ह्याच्यातून आपल्याला वाचता येते आहे त्यामुळे काय होतं की काय काय वाचायला समोर आहे हे पण आमच्यासारख्या लोकांना कळतं की जिथे आम्हाला कन्फ्युजन आहे की अरे मी काय वाचू कादंबरी कुठली वाचू कुठलं ललित वाचू कुठलं आत्मचरित्र वाचू तर मला वाटतं की जेवढ्या लोकांना हे समजेल त्याच्यात काही भर पण घालता येईल की जर समजा तुमच्याकडे एखादं चांगलं पुस्तक तुम्हाला माहीत असेल तर मला वाटतं की ह्या ॲपसाठी आपल्याला ते सजेस्ट पण करता येईल की हे पुस्तक ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो ह्या पुस्तक रेकॉर्डिंग आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तर मला वाटतं की अशी काही फीडबॅक्स किंवा सजेशन्स पण मी माझ्या मैत्रिणींकडनं मित्रांकडनं मागवली आहेत तर बघूया यातनं आपल्याला काय चांगलं आणखीन करता येईल आणि वाचन संस्कृती अशीच पुढे नेता येईल येस थँक्यू पूर्वा थँक्यू व्हेरी मच थँक्यू